स्वागत आहे। आणि आजचा प्रवास आहे पनवेलवरून गोरेगाव आणि गोरेगाववरून कांदिवली, कांदिवलीवरून एका कारने प्रवास लोणावळ्याला करणार आहे आणि पुढचा प्रवास तुम्हाला दिसेलच कसा आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या दाखवेल। तर आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा। आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे। तो कुठे जाणार आहे मलाही माहीत नाही आणि मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे। ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला। तर भेटूया आपण पुढच्या प्रवासात। तर हा आहे गोरेगाव स्टेशन। पुढचे स्टेशनच तुम्हाला नंतर सांगेन। ठीक आहे, ही आली ट्रेन। क्या बात आहे, एसी ट्रेन बघायला भेटली। चला छान। ओके, ही एसी ट्रेन आहे त्याच्यामुळे मी इच्छा चढणार नाही, पुढच्या येणाऱ्या ट्रेनमध्ये चढणार आहे। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी हरिश्चंद्र पाटील, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळी मी म्हटलं होतं ना की मी आज लोणावळ्याच कुठेतरी पुढे जाणार आहे, पण ॲक्झॅक्टली मला माहीत नव्हतं। आत्ता मी इकडे पावना धरण, पावना डेम म्हणून आहे, त्या परिसरात पोचलो आहे। माझ्यासोबत काही एक मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी आलो आहे। ठीक आहे, तर आत्ता तिकडची थोडी शूट याच्यामध्ये मी दाखवतो आहे। माझे मित्र मला मदत करतात शूट काढायला, मी गाडी चालवणार आहे, तर ते माझाही त्याच्यामध्ये फोटो दाखवतील। ठीक आहे, चला तर पुढे बघूया शूट ती। चला चला गणपती अप्पा मोरया। आता आम्ही खाली चाललोय। हा राईट घेऊ, राईट। आता खाली चाललोय आम्ही काहीतरी खरेदी करायला। हा बघा काय मस्त बेगे एवढ्या उंचावरती घेऊन येतात। आता इथून आपण थोडी खालची सीन दाखवणार आहोत। उंच टोकावरती आहोत, एक्झिटली याला काय म्हणतात गावाला माहित नाही मला, पण मी अमर जाहिल, अमर जाहिल इथे लेफ्टला थांबवा। आता ही हा, तर आता मी गाडीमधून खाली उतरत आहे आणि बघा थोडासा हल्लाय कॅमेरा। इथे सुद्धा मला वाटतं कोणतं तरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बघा किती उंच आहे, खालचं काय असं मुंग्यांसारखं दिसतोय, एवढा उंच थरक असा ह्या टोकावरती ही लोक कशी काम करत असतील। कन्स्ट्रक्शनचं काम तर चालू आहे, म्हणजे इथे कुठेतरी बंगलो फ्लॅट आहे आणि ते बंगलो नवीन बनते, कोणाचं आहे ते मला सध्या सांगता येणार नाही। ठीक आहे, पण तरी देखील तुम्हाला मी आता हे शूट दाखवत आहे, बघा किती छान आहेत। आणि हां, ते प्लेयर बांधत आहेत सिमेंटचे, म्हणजे ते सलिया वगैरे टाकून खांब उभे करतात, एकदम मजबूत असतात जमिनीमधून। तर सुंदर हा निसर्ग देखावा, हिरवळ छानसं। आणि पुन्हा आता आम्ही गाडीत बसून पुढचा प्रवास चालू करूया। चला तर आता बघा कशी उतरण आहे, खाली उतरतोय मी। आता ते साहेब मला पण दाखवणार आहेत त्यांची, उघडलं होतं ना, सॉरी दिसत नाही ते उघडलेलं। तर मी नंतर बोलतो, मी आता गाडी ड्राईव्ह करतो त्याच्यामुळे जास्त बोलणं पण बरं वाटत नाही। ठीक आहे, असं दाखव, असं कॅमेरा फिरव, कॅमेरा फिरव। हा असं, हा हाय, बघा मी गाडी चालवतोय आणि माझे मित्र माझी शूट काढतायत। मी त्यांना नंतर कधी तुम्हाला शूट मध्ये दाखवून, आज त्यांची इच्छा नाही त्यांना समोर यायची, ते मदत करतात खाली मला। ठीक आहे, तर चला बघा पुढे। ते शिल्पा शेट्टी जाऊनला आहे। अच्छा, हा आणि इथे कुठेतरी शिल्पा शेट्टीनी घेतलेला आहे, तीही बंगला बांधणार आहे। तर नेक्स्ट टाइम कधी आलो मी इकडे तर पुन्हा एकदा दाखवीन तो मी। ठीक आहे, चला पुढे। येताना जर तुम्ही कधी आलात इकडे तर खूप आरामात गाडी घेऊन या, कारण अशा बघा अशा गाड्या फटाफट येतात। आपली लेफ्ट साईड पकडून नेहमी गाडी चालवा, म्हणजे कोणतंही नुकसान न होता आपण व्यवस्थित रस्त्याने गाडी चालवू। बघा कसे वळ आहेत ना, 100 फूट वरती आले होते आपण, 100 फूट वरती आलेलो आहोत। अरे बापरे, अंदाजाने बोलते ह्याच्याही जास्त असणार मला अंदाज आहे। इथे काही खासगी बंगले आहेत, 200-250 च्या वरती बंगले आहेत।
पण खरंच खूप छान आहे, माझं मन एवढं रम्य झालं, मी खुश झालोय। तर तुम्ही कधी ना कधी आलात तर खुश होणार। फक्त ड्रायव्हिंग करताना खूप सांभाळून करा, खूप मोठी चढण आहे, सेफ्टी ड्रायव्हिंग करा। आता आम्ही चाललोय जेवण आणायला, जेवायला चाललोय, जेवायला ठीक आहे। धन्यवाद, पुढचा नंतर दाखवतो। नमस्कार, हे जे भाग आम्ही आता गाडीतूनच काढतोय, छान असं मस्त पैकी बनवलेलं आहे। आता हळूहळू पुढे चालवतोय आणि घेतोय, हा ते बघा, वाव खूप सुंदर। म्हणजे ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी हा झरा एवढा छान दिसत असतो ना, भरपूर म्हणजे खूप छान बघण्यासारखं आहे इथे, नक्कीच या तुम्ही। आता इथलं तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल, त्याशिवाय येता येणार नाही, कारण आम्ही कोणाचा तरी बंगला आहे, त्यांच्या हिशोबाने आलोय म्हणून आम्हाला आतमध्ये यायचं परमिशन भेटलंय। खूप छान, खूप छान, मस्त। या गावाचं नाव काय? पावना, पावना नगर, पावना गाव का, पावना नगर असं ह्या गावाचं नाव आहे। आणि हा आता आम्ही म्हणजे बघा, जेवण आणायला आम्हाला जवळजवळ मोठं 3 किंवा 4 किंवा 5 किलोमीटर आलं, किती लागणार आहे? 5 किलोमीटर जेवण आणायला। येताना ते विचार करून या तुम्ही की स्वतःचा डब्बा सोबत आणा, म्हणजे एवढा लांब जायची गरज लागणार नाही। पण छान मस्त टिपिकल गाव वाटतोय, आपण गाव जसे असतात त्याप्रमाणेच, शेती आहे, डोंगर आहे, पण शेवटी गावाचं नाव वाटतं अंगणवाडी। साहेबान पुढे राईटला रेस्टॉरंट आहे। अच्छा, आता लगेच लवकर ज्याच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो रेस्टॉरंट राईटला येणार आहे, दाखवते आता लगेचच दिसेल तुम्हाला, बघा। अच्छा राजयोग इथे ना, या बाबा नाही टाकणार मी लगेच, मागून हॉर्न मारतोय, राईट सिग्नल दिलाय आणि हळूहळू आतमध्ये घेतोय, म्हणजे कोणाला त्रास नाही। आणि आता हॉटेल कुठे सरळ इकडे तर हे बघा, आता दिसतोय मी 360 डिग्री जिथे आम्ही आता जेवण घेऊन मग तिकडे जेवायला जाऊ। बघा छोट्या मुलांना खेळायसाठी पण मस्तपैकी पालन आहे, आहे ना? चला तर आता इथून आपण जेवण घेऊ आणि पुढे जाऊ। गाजोक परमिट रूम, अरे बापरे नमस्कार मंडळी, आम्ही जेवण घ्यायला एक राजयोग हॉटेल आहे पावणा धरणाच्या बाजूला आसपास कुठेतरी, तर तिकडे आलोय तर ते कॅशियर साहेब बसले तिथे, आणि तर आता त्यांच्याकडे काय काय मिळतं ते सांगतील। या या पुढे या, बोल अरे बोल मला, या तुमचं नाव सांगा पहिलं आणि तुमच्याकडे काय काय चांगलं छान छान असतं जेवणाचं सांगा। आमच्याकडे सर असं आहे की आमच्याकडे जेवण गावठी चिकन एकदम भारी बनतो, छान मालवणी चिकन एक चांगला असतो आपल्याकडे, आणि त्यानंतर बांगडा वगैरे बी चांगला भेटला जातो, कस्टमर आलं तर कधी नाराज होत नाही, खुश होऊन जातो जेवल्यावर। ओके, हॉटेलचं नाव होतं सर। ओके, तुमचा नंबर सांगा आता, इकडचं नंबर द्या। 9767 बोला बोला बोला, 9767 थांबा एक मिनिट बोला, 9767003622। थँक्यू, मी नंबर नंतर लिहिणारच याच्यावरती, डिस्टर्बर तुम्हाला दिसेल तर आवर्जून इकडे याचं, खूप छान मिळतं, धन्यवाद। तर आता मी पाळण्यावरती झोका घेतोय मस्तपैकी, लहानपण आठवलं। पण भीती वाटते एक हाताने वाकडा तिकडे जायचा, ठीक आहे चला पुढचा प्रवास बघू।
पूर्ण पालना दाखवतोय. आता वाजलेत रात्रीचे 10. मी आता बोरिवलीला आहे आणि इथून आता पुढे पुढचा प्रवास दाखवीन तुम्हाला. ठीक आहे. हा बोरिवली स्टेशन उलट दिसतोय पण आता बोरिवली स्टेशनला उभा आहे. ठीक आहे. तर पोचल्यावरती पुन्हा एकदा बोलेन तुमच्याबरोबर. ओके चला मग पुढचा प्रवास पाहूया. अनुभवाचा प्रवास. थँक यू. नक्की काय करतोय. चला